आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, महानकारी न्यूज सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. मानकापूर येथे विविध विकास कामांना होणार प्रारंभ. ग्राम विकास साठी 1 कोटी तर पाइपलाईन साठी 2 कोटी 90 लाख. निपाणी तालुक्यातील मानकापूर येथे आमदार सौ शशिकला जोल्ले यांच्या विशेष प्रयत्नातून मंजूर झालेल्या 1 कोटी 90 लाखांच्या विकास कामांना दिनांक 17 रोजी प्रारंभ होणार असल्याची माहिती भाजप नेते श्रीकांत लोंढे यांनी दिली. मानकापूर हे सीमा भागातील शेवटचे गाव आहे. याच गावाचा आजपर्यंत म्हणावा तसा विकास झालेला नाही. मात्र आमदार सौ जोल्ले यांनी या गावची ग्राम विकासासाठी निवड करून 1 कोटींचा निधी दिला आहे. तर पाणी समस्या लक्षात घेऊन दुधगंगा नदीपासून गावापर्यंत शुद्ध पाणी मिळावे यासाठी 2 कोटी 90 लाख रुपयांचा निधी मंजूर केला आहे. या कार्यक्रमासाठी सहकार नेते अण्णासाहेब जोल्ले, तालुका पंचायत सदस्य, ग्रामपंचायत सदस्य आदी मान्यवर उपस्थित होते. भागातील नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन श्रीकांत लोंढे यांनी केले आहे. आपल्या लोकप्रिय आमदार सुनी यांनी मानकापूरसाठी एक वचन दिलं होतं की दुधगंगा नदीतून मानकापूर कसण्यासाठी मल्टीव्हिलेज पाईपलाईनचं स्वप्न पूर्ण करतो असं एक वचन दिलं होतं. त्याची स्वप्नाची पूर्तता वहिनींनी केली आहे आणि त्या पाईपलाईनचा उद्घाटन समारंभ उद्या दुपारी 4 वाजता पाणी टाकी मानकापूर येथे होणार आहे. त्याचबरोबर ग्राम विकास योजनेअंतर्गत मानकापूरसाठी 1 कोटीचा निधी आमदार वहिनींनी मंजूर करून आणला आहे. त्याचाही उद्घाटन सोहळा मानकापूरचे ग्रामदैवत मल्लिकार्जुन या मंदिरामध्ये संध्याकाळी 5 सुमारास सुरू होणार आहे. आपण सर्वांनी या कार्यक्रमात उपस्थित राहून शोभा आणावी. तसेच ज्या समाजाची कामं पूर्ण केली आहेत, त्या समाजासाठी समाज मंदिर म्हणा किंवा लोकांसाठी घरं, अपंगांसाठी घरं, त्याचबरोबर गॅस सिलेंडर, 15 MBPS गॅस सिलेंडर दिले, त्या सर्वांनी या कार्यक्रमात उपस्थित राहून शोभा आणावी. कार्यक्रमानंतर समाजासाठी महाप्रसादाचं आयोजन केलेलं आहे. महानकर न्यूज साठी मानकापूरहून शिवाजी भोरे.